तुम्ही काय करा संतोष अर्धतार डीडीआर आलेत का शेतकऱ्याला 10,000 रुपये कंपल्सरी त्याच्याकडनं हेल्थ इन्शुरन्सच्या नावाखाली कपात करून घेत आहेत आणि जर शेतकऱ्याने नाही दिला तर त्याच्या तोंडावर त्याची कागद मारले त्याचं अशी दीड लाख पगार म्हणले मला आम्ही का कमिशन खालो का म्हणलं शेतकरी आहेत यांची कंप्लेंट घ्या यांच्या कंप्लेंटच्या आगेश मध्ये यांची तक्रार कुठं करावं लागेल आपल्याला कलेक्टर साहेबांना देऊन कलेक्टर साहेब ऍक्शन चालते यांच्यावर ऍक्शन घ्यायची साहेब आपला फोन न घेऊ द्या आमचं एवढंच म्हणणं आहे की जे आणि साहेब काय करा यांचे कर्ज प्रकरण जेवढे वाटप केले त्या कर्ज प्रकरण वाटप केलेल्या मध्ये किती लोकांचे 10,000 रुपयांना हेल्थ इन्शुरन्स काढून घेतले त्याचा रेकॉर्ड बघा आणि त्याच्या रेकॉर्ड प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला विचारून घ्या किंवा तुम्ही तुमच्या मनानं काढलाय का त्याने तुम्हाला कंपल्सरी काढायला लावलाय त्याची जबाब नोंदवा आणि त्याची जबाब नोंदवून त्याचा रेकॉर्ड तयार करून पूर्ण फाईल कलेक्टर साहेबाकडे मला आधी हा विषय थोडा एक द्या हा करतो आणि हा थोडासा एक घेतो पण हो त्याची सगळं माहिती द्या और आप क्या कीजिए आपका ये सीसीटीवी रिकॉर्ड कैसे बैंक के तरीके करा जाए तो सब 3 मिनट हां 3 मिनट तुम्हें अभी आज करते हो आज के समय बैंक का सीसीटीवी का रिकॉर्डिंग आज के दिन कल करता ना आज का कल से दो दिन या ना बोल या ना बोल हेल्थ इन्शुरन्स का विषय काय तुरंत बोला तुम्ही कर्जाला आपण डायरेक्ट कर्ज घ्या कशाला आला म्हणजे मग असं नसतं यार साहेब लोक काय करायला मी रीडर साहेबला काय बोलू ते ऐकलं तर त्याच्या पद्धतीने पूर्ण रेकॉर्ड पण चेक करायचं आता दिले तिकडे साहेब आता दिले दिले साहेब एवढं तुम्हाला थोडा वेळ आहे तुमची सपोर्ट आहे गैरसमज नाही यार तुमची भाषा काय आहे तुम्ही काय बोलता तुम्ही वयस्कर आहे बोला काय काय बोलता ती बोला नाही बोला ना साहेब अशा शेतकऱ्या जातात काय प्रकार झाला नेमका आता विश्वनाथ पवार आणि विशाल कोरे तुकाराम कोरे हे दोन शेतकरी दारूर या ठिकाणचे तालुका उस्मानाबाद SBI ब्रांचमध्ये त्या ठिकाणी पीक कर्ज घेण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी तिथले जे मॅनेजर आहेत ते जे शेतकरी तिथून पीक कर्ज घेत आहेत त्या शेतकऱ्यांना 10,250 रुपये कंपल्सरी त्यांचा हेल्थ इन्शुरन्सच्या नावाखाली मिळालेल्या कर्जातनं पैसे कपात करत होते मी त्या मॅनेजरला डेप्युटी मॅनेजर जे आहेत कांबळे साहेब त्यांना मी विनंती केली की माझा फोन घ्या म्हणून पण मी काय फोन स्वीकारला नाही त्याच्यानंतर बँकेच्या मॅनेजर बरोबर पण त्याला पण विनंती केली की फोन घ्या म्हणून तरी पण फोन स्वीकारला नाही शेवटी मी स्वतः आमचे DDR AR आणि ते सगळे शेतकरी आम्ही तिथं बँकेच्या मॅनेजरकडे गेलो आणि त्याला विचारणा केली की हे काय पद्धत आहे नेमकी तेव्हा असं निदर्शन असं आलं की जे शेतकरी त्या ठिकाणी हेल्थ इन्शुरन्ससाठीचे 10,250 पैसे द्यायला तयार होत नाहीत त्या शेतकऱ्याचे पीक कर्जाची फाईल त्याच्या तोंडावर मारायचा प्रकार त्या संबंधित डेप्युटी बँक मॅनेजरकडनं त्या ठिकाणी झालेला दिसला आणि हे सगळा प्रकार झाल्याच्या नंतर मी DDR साहेबांना विनंती केली की तुम्ही बँकेच्या माध्यमातून जेवढे पीक कर्ज वाटप झालेत आणि जेवढ्या लोकांनी हेल्थ इन्शुरन्स त्यांचे कपात करून घेण्यात आलेत त्या सगळ्याचा जबाब नोंदवा की त्यांच्या मर्जीप्रमाणे पैसे कपात करून घेतलेत का त्यांना नाइलाजानं अडवणूक करून की तू हेल्थ इन्शुरन्सचे पैसे दिले तरच तुझं पीक कर्ज देतो अशा पद्धतीनं सांगून त्यांचे पैसे कपात केलेत ह्याचं व्हेरिफिकेशन करा त्याची चौकशी करा आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करा ही माझी क्रमांक 1 ची मागणी आहे दुसरी मागणी आहे की ज्या पद्धतीनं शेतकरी बँकेकडं कर्ज मागायला जातो आज हे सगळे शेतकरी त्यांच्या बँकेत जातात कर्ज घेतात त्याच्यावरचं पैसे भरतात म्हणून ह्या बँका चालू आहे सरकारनं ह्यांना एवढे मोठ्या पगारी देऊन इथं बसवलंय त्याच्यासाठी की सर्वसामान्य शेतकऱ्याची सोय व्हावी त्याला कर्ज मिळावं त्याला पतपुरवठा व्हावा
या भावनेतनं हे काम असतंय। अशा परिस्थितीत मला वाटतंय कालच सुप्रीम कोर्टानं SBI कर्मचाऱ्यावर ताशेर ओढलेत, त्याच्यात स्वतः त्या ठिकाणी सुमोटो त्या ठिकाणी कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय की कर्मचारी येणाऱ्या ग्राहकाला व्यवस्थित वागणूक देत नाही। मला वाटतंय त्याचीच अनुभूती आज उस्मानाबाद या ठिकाणी सुद्धा आलेली आहे। आणि जे कोणी माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये जर शेतकऱ्याच्या पीक कर्जाच्या बाबतीत जर अशा पद्धतीनं त्यांना दिलेले कर्जाच्या पैशातनं जर हेल्थ इन्शुरन्सच्या नावाखाली किंवा इतर कुठल्या नावाखाली जर त्यांचे पैसे कपात केले जात असतील तर निश्चितपणे त्यांनी आम्हाला संपर्क साधावा। 99 60 62 57 77 माझा नंबर आहे, या क्रमांकाला संपर्क साधा। निश्चितपणे तुमचे पैसे तर परत द्यायलाच लावू, पण त्याचबरोबर त्या बँकेच्या माणसावर सुद्धा कारवाई करायला लावू।